पण ऑफिसमध्ये असताना गुरुनाथ कुलकर्णींचा उल्लेख मला खूप महत्वाचा वाटतो. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. या राज्यामध्ये सगळ्यात जास्त वर्ष कोणी अर्थमंत्री राहिले असतील तर ते आदरणीय जयंत पाटील आहेत. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी बजेटची मांडणी केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त. आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. आज आपण 25व्या वर्षात पदार्पण करताना हे खूप मोठ्या आयुष्याच्या आणि जबाबदारीच्या वळणावर उभे आहोत. आपल्याला आजही सगळ्यांना शिवाजी पार्कचा जो दिवस आठवत असेल, ज्या दिवशी एका विश्वासाच्या नात्याने आपण आदरणीय पवार साहेबांवर विश्वास दाखवून या पक्षाच्या स्थापनेपर्यंत तुम्ही आहात. हा 24 वर्षाचा प्रवास हा 24 वर्षाचा प्रवास जेव्हा आपण त्याच्याकडे वळून पाहतो, त्याच्यामध्ये 24 वर्षापैकी मला असं वाटतं 20-21 वर्ष आपण सत्तेतच राहिलो आणि 5-6 वर्षच म्हणजे 19 वर्ष सत्तेत राहिलो, 6 वर्ष विरोधी पक्षात राहिलो. त्यामुळे जन्मापासून सत्तेत होतो आणि 80% मध्ये आपण पास झालेला पक्ष आहोत, म्हणजे मेरिट वे हॅपी. कारण इतके वर्ष एखादा पक्ष स्थापनेनंतर सत्तेमध्ये लोकांची सेवा करायची संधी आपल्याला मिळाली आणि आजही विरोधात असलो तरी देशाची सेवा करण्यासाठी संविधानाच्या चौकटीतून देशाची सेवा आणि नेतृत्व करण्याची ताकद कुठल्या पक्षात आहे तर आज देशामध्ये अपेक्षेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच बघितलं जातं. हे आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट. जेव्हा हा प्रवासाचा पुन्हा पुन्हा मी विचार करते तेव्हा ह्या पक्षाच्या जडणघडणीत उभारणीमध्ये असंख्य असे लोक होते ज्यांच्या मुळे आज हा पक्ष उभारला. आदरणीय पवारसाहेब त्याचं नेतृत्व करतातच, पण तो शेवटचा कार्यकर्ता जो अडचणीच्या काळात संघर्षाच्या काळात झेंडा घेऊन उभे राहिला. अनेक या 24-25 वर्षाच्या या प्रवासामध्ये असंख्य आपले सहकारी जे आपण गमवले त्यांना मी मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. आणि ऑफिसमध्ये उभे राहताना 2 लोक आवर्जून मला आज आठवतात. असंख्य लोकांचं योगदान आहेच या पक्षामध्ये, पण ऑफिसमध्ये असताना गुरुनाथ कुलकर्णींचा उल्लेख मला खूप महत्वाचा वाटतो. त्याचबरोबर अध्यक्ष म्हणून आर आर पाटलांनी केलेलं काम आज दोघंही आपल्याबरोबर नाही, तसे असंख्य नेते आज आपल्यात नाही आहेत, पण आजच्या दिवशी त्यांची आठवण काढून त्यांनी दिलेलं योगदान हे पक्ष कधीच विसरणार नाही ही एक खूप महत्वाची आपल्या सगळ्यांसाठीच गोष्ट आहे. आज नवाबभाई आपल्या बरोबर या कार्यक्रमात नाही आहेत, पण माझा विश्वास आहे की पुढच्या वर्षीचा जो कार्यक्रम होईल त्याला नवाबभाई नक्कीच आपल्याबरोबर झेंडावंदनाला असतील. कारण का शेवटी सत्याचाच विजय होतो. सत्य पराजित हो सकता है कभी नहीं, म्हणजे सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर खूप आपण संघर्ष केला, आपल्या माध्यमातून राज्यात चांगली कामं झाली, देशात चांगली कामं झाली. आपण आपल्या संघर्षाचा पहिला काही काळ आपल्याला राज्यात सत्ता मिळाली पण देशात मिळाली नाही, पण देशात काम करत असताना या देशाचा अन्नधान्याचा प्रश्न सोडवण्यात आदरणीय पवारसाहेब तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि खंबीर पाठिंब्यामुळे एक महत्त्वाचं मंत्रीपद पवारसाहेबांना दिल्लीत मिळालं आणि 10 वर्ष या देशाचा अन्नधान्याचा प्रश्न, दुधाचा प्रश्न हे सोडवण्यात आपल्याला यश आलं. आणि खूप मोठी एक क्रांती, हरित क्रांती त्या काळात UPA सरकारमध्ये झाली. प्रफुल्लभाईंवर एक खूप महत्त्वाची जबाबदारी टाकली. आज आपण बघता सगळे जे देशामध्ये एअरपोर्ट झाले किंवा तो शेवटचा माणूस आज ताटवाणीने एअरपोर्टला जाऊन विमानात बसून अनेक ठिकाणी जातो. एक वेळ त्याला वंदे भारत परवडत नाही ट्रेन, पण तो सुरक्षिततेने विमानाने आज जाऊ शकतो. ते काम UPA सरकारमध्ये प्रफुल्लभाई असताना झालेलं आहे. खूप मोठं योगदान आणि संधी आपल्याला त्या काळात मिळाली. त्यामुळे असंख्य अशा गोष्टी आहेत. जेव्हा आपण विचार करतो की 15 वर्ष आपल्या इथे काँग्रेस बरोबर सरकार होतं तेव्हा माननीय अजितदादा, माननीय भुजबळ साहेब, जयंतरावनी केलेली असंख्य ग्राम पंचायतली
ज्याला इनोव्हेशन म्हणतात, ही सगळी कामं त्या काळात जयंतरावांनी एक नवीन दिशा दिली. आणखीन एक जयंतरावांचा विक्रम हा सगळ्यांना आठवत असेलच की या राज्यामध्ये सगळ्यात जास्त वर्ष कोणी अर्थमंत्री राहिले असतील तर ते आदरणीय जयंत पाटील आहेत. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी बजेटची मांडणी केली. दादांवरही ती जबाबदारी होती. दादांनी नंतर उपमुख्यमंत्री म्हणून पण अतिशय उत्तम काम केलं. त्यानंतर 5 वर्ष आपण विरोधात राहिलो. त्यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता आली आणि त्या काळात कोविडमध्ये ह्या सगळ्याच आपल्या नेत्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंच. पण एका व्यक्तीचा उल्लेख करणं मला महत्वाचं वाटतं, ती म्हणजे माननीय राजेश टोपे. राजेश भैयांनी कोविडमध्ये जे काम केलं, जेव्हा जेव्हा कोविडबद्दल या देशामध्ये लिहिलं जाईल त्याच्यात राजेश भैयांचं नाव हे सोनेरी अक्षरातच लिहिलं जाईल. कारण केंद्रामध्येही केंद्राचा कुठलाही डेटा आणि रिपोर्ट तुम्ही पार्लमेंटचा वाचला किंवा हेल्थ मिनिस्ट्रीचा आरोग्य मंत्रालयाचा वाचला तर त्याच्यात नेहमीच महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्याचा उल्लेख हा सातत्याने केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी केला. अशा किती आणि गोष्टी तुम्हाला सांगू. त्याच्यामुळे 24 वर्षाचा हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठी समाधानाचाही असलेला आहे आणि काही वेळा संघर्षाचाही राहील. काही लोक या पक्षामध्ये अनेक वेळा सोडूनही आपल्याला गेले पण कार्यकर्ता जागेवर राहिला आणि त्याच्यामुळे ह्या पक्षाची ताकद नेते आहेत पण त्याबरोबर तुमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते जे पक्षाबरोबर राहिले हीच या पक्षाची ओळख आहे. आणि साहेबांनी त्यांचं जे पुस्तक लिहिलंय लोक माझे सांगती, तर लोकच या पक्षाचे सांगती आहेत. त्याच्यामुळे हा पक्ष अजून पुढचे 25 वर्ष पुन्हा एकदा उभा राहील आणि सत्ता ही काही येते आणि जाते आणि सत्ता आहेच म्हणून पक्ष खूप आनंदी आहे अशी काही परिस्थिती नाही. तुम्ही आज राज्यात परिस्थिती बघताय, जे सत्तेत आहेत त्यांना सत्तेमध्ये राहताना अस्वस्थता नक्कीच वाटत असावी, कारण आपण असतो तर मला नक्कीच वाटली असती. कारण का ज्या पद्धतीने असुरक्षित वातावरण आज राज्यात आहे, म्हणजे कोल्हापूर असेल, सोलापूरमध्ये झालेली घटना असेल, नगरला झालेली घटना असेल, अमरावतीला झालेली घटना असेल, ही काय महाराष्ट्राला पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राला, छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारी नाही. त्याच्यामुळे आजचं जे सरकार आहे, महागाई असेल, बेरोजगारी असेल किंवा समाजात निर्माण झालेले तेढ असतील, ह्याच्यातून प्रगती होत नाही. हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचं आणि केंद्र सरकारचं अपयश आहे. त्याच्यामुळे आज विरोधी पक्ष म्हणून आपल्यावर जबाबदारी जास्त. जेवढी जबाबदारी सत्तेत असते त्याच्याहून कदाचित जास्त जबाबदारी विरोधी पक्षाची असते. कारण का जेव्हा जेव्हा सरकार चुकतं तेव्हा लोकांची अपेक्षा असते की एक खणखर विरोधी पक्षाने आमची बाजू मांडावी आणि आम्हाला न्याय मिळू द्यावा. त्याच्यामुळे आपण एक खूप महत्वाच्या जागेवर आज उभे आहोत आणि पक्ष आहे म्हणून आपण सगळे आहोत, नाही तर आपली कोणाची काहीच ओळख नाही. त्याच्यामुळे पक्ष ही आईच्या जागेवर असते, बाकीची नाती पक्षासमोर खरं तर खूप वेगळ्या जागेवर असतात. त्याच्यामुळे आज या पक्षाच्या स्थापनेच्या दिवशी आपण हा 24वा वर्धापन दिवस आज जो साजरा करतोय तो पूर्णपणे मी सगळ्या गेल्या 24 वर्षात ज्या पदाधिकाऱ्यांनी, सहकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी जो वेळ या पक्षाच्या साठी दिला त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी आप लढते रहेंगे एवढंच म्हणून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद.